यामध्ये मुख्यत्वे नगर जिल्ह्यात श्रीराम तालुक्यातील हरे नावाचं गाव आहे. यामध्ये चार मुलांना अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आणि या सगळ्यामध्ये या ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सरकारच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दलितावरच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. जनतेला या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जनतेला केलं अधिकारी आणि शासन आपल्या दारी अशी अवस्था झालेली आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यापासून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आता पूर्णतः कोलमडली आहे. जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे. मागील 7 दिवसांमध्ये दलितावर 3 दलित बांधवावर 3 ठिकाणी हल्ले झाले, गंभीररित्या जखमी झाले. काही दलितांना तर दलित तरुणांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्याच्या घटना घडल्या. यामध्ये मुख्यत्वे नगर जिल्ह्यात श्रीराम तालुक्यातील हरे नावाचं गाव आहे. यामध्ये चार मुलांना अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात सुद्धा आला. या पीडितांमध्ये 3 दलित तरुण आणि 1 मराठा समाजाचा तरुण आहे. काय कारण? तर केवळ शेळी आणि कबूतर चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून इतका बेदम मारहाण होऊ शकते म्हणजेच हे सरकारमध्ये चाललं काय? त्यांनी त्या तरुणांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे सीसीटीव्ही लावले ते तपासून घ्या, पण कोणी ऐकत नव्हते. आणि या सगळ्यामध्ये या ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सरकारच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दलितावरच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील वाहन चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला सुद्धा प्रचंड मारहाण झाली आणि ही मारहाण केवळ क्षुल्लक कारणावरून झाली आणि यामध्ये त्या तरुणाला गंभीर रित्या आता रुग्णालयात त्याचा उपचार सुरू आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे मला वाटतं की या सरकारचं लक्ष कुठे आहे? उत्तर प्रत्युत्तर, दावे प्रतिदावे, सभा प्रतिसभा यामध्ये हे सरकार आता गुरफडलं आहे. म्हणून गेल्या 7 दिवसांमध्ये या दलित बांधवातील बांधवावरील हल्ल्यात जी वाढ झाली आणि सातत्यानं होत आहे, यावरून मला शासनाला आमची मागणी आहे की भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता बस करा सभा बिवा तुमच्या आणि काय करू म्हणे, शासन आपल्या दारी. जनतेला या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जनतेला केलं अधिकारी आणि शासन आपल्या दारी अशी अवस्था झालेली आहे. आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की 13 एप्रिलला शासन आपल्या दारीसाठी 13 एप्रिलला एक शासन निर्णय काढण्यात आला आणि डीपीडीसी मधून 0.2 असं निधी त्याला या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी देण्याचं ठरवलं. त्याला साधारणतः एका जिल्ह्यामध्ये एका डीपीडीसीतून 1 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करण्याचं ठरलं होतं आणि त्यानंतर 18 ऑगस्टला पुन्हा नव्यानं सुधारित जीआर काढला गेला आणि त्यामध्ये 1% निधी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. म्हणजेच 1% म्हणजे साधारणतः 3 कोटी रुपये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हे सरकार खर्च करत आहे आणि जो निधी विकासासाठी आहे, ज्या निधीचा वापर त्या जिल्ह्यातील विकास कामावर व्हायला पाहिजे, तर हे सरकार तो निधी जाहिरातीवर उडवत आहे. आणि शासन आपल्या दारी म्हणून खरं तर या सर्व योजना पंचायत समिती स्तरावर, सर्कल स्तरावर या योजनांचे लाभार्थी तिकडे ते वाटप अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून होत होतं, परंतु शासन आपल्या दारीच्या नावाखाली हे सर्वसामान्य जनतेला
आपल्या दारी बोलवत आहे, जिल्ह्याच्या मुख्यालयी बोलवून आपल्या दारी या आणि आम्ही देतो ती भीक घ्या, अशा प्रकारची एकूण परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली। खरं तर निराधार योजनेमध्ये वयस्कर लोकांना आपण त्या योजनेचा लाभ देतो, त्यांना सुद्धा म्हाताऱ्या कोताऱ्यांना बोलवलं जात आहे आणि बोलवून जोपर्यंत गर्दी होत नाही तोपर्यंत ही सगळी त्या मंचावर पोहोचत नाही आणि त्या गर्दीमध्ये त्यांना चार चार तास पाच पाच तास या सर्व लाभार्थ्यांना तिकडे बसवून वेटीस धरल्या जातात आणि गर्दी सगळी जमा झाली की मग ही सगळी मंडळी मंचावर येतात आणि मंचावर येऊन भाषण करतात आणि भाषण करून लोकांना फार काही दिल्याचं आवाहन। मला खरंच विचारायचं आहे की यांना जिल्हा स्तरावर बोलण्याची आवश्यकता आहे का? जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी जो खर्च केला जातो आहे त्यामध्ये मग ग्रामसेवकाकडून पैसे उकळले जात आहेत, तलाठ्याकडून पैसे उकळले जात आहेत की आम्हाला गाडी करा घोडे करा तिथपर्यंत आणण्यासाठी, अनेक लोकांना आपल्यासह खर्चानेही यावं लागतो, मग जाणं येण्याचा खर्च त्याच्या बोकाणी का? शेतकऱ्यांच्या योजना पंचायत समिती स्तरावर वाटल्या जातात, या योजना काही अच्छा नाही की नवीन नाही, या सर्व योजना त्या ठिकाणी का वाटल्या जात नाही आणि हे 3-3 कोटी रुपये खर्च करून जर हा सोंग दारी आल्याचं करत असेल तर काही नवीन काय मिळत आहे? जुन्याच योजनांना नव्यानं देऊन अनेक वर्ष योजनामधील ज्या काही योजना आहेत त्याचं वाटप करायचं नाही, शेतकऱ्यांना अवजारे असतील, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल, शेतीउपयोगी काही साहित्य असेल ते वाटप करत असताना वर्षभर वाटप झाले नाही आणि वर्षभराचं वाटप एकत्र आणायचं आणि आम्ही फार काही देत आहोत अशा पद्धतीचं आवाहन शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला हसवायचं। अनेक ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाही, घर खोलून ठेवलेत शहरी भागात, 3 वर्ष झालेत केंद्राकडून पंतप्रधान आवास योजनेचा पैसा आलेला नाही, घरं खोलली राज्य सरकारने हिस्सा दिला त्याचं फाउंडेशन झालं पायवा खोदण्याचं आलं आणि लोक आता मला वाटतं की अशा परिस्थितीत जगतायत, कोणीतरी कोणाच्या घरात राहतोय, कोणीतरी ताटपत्रीचं बांधून टेम्पररी तिकडे निवास करून राहतोय, पाऊस पाणी असे काही त्या बिचाऱ्यांना या सगळ्यामध्ये सहन त्रासन करावं लागतोय, त्यांना मात्र प्रमाणपत्र दिले की तुम्ही कार्यक्रमाला या, आपल्याला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालाय, आपलं अभिनंदन, आपलं स्वागत। अरे दिलंच नाही ना, दिलंच नाही आणि तरी पण त्यांना प्रमाणपत्र देऊन बोलवलं जात आहे, केवढा हा भोंदूगिरीपणा, केवढा बनवाबनवीचा खेळ। सामान्य जनतेला तुम्ही समजता काय की त्याला गुरी धरून सगळं चाललेलं आहे? हे सगळं जे दिसतंय हे केवळ मला असं वाटतं शासन जर हे सगळ्यांना बोलवण्याऐवजी त्यांच्या दारात जाऊन जर ही योजना दिली असती तर खरं म्हणजे शासन तुमच्या आपल्या दारात आलं